इटलीमधील एक महान व लोकप्रिय संत म्हणजे पाद्रे पियो. त्यांचा जन्म 25 मे 1887 रोजी झाला. ते फ्रान्सिस्कन संघामध्ये व्रतस्थ धर्मगुरू बनले. प्रार्थनामय जीवन जगत सुंदर कार्य करीत असतानाच त्यांच्या जीवनात एक अद्भुत घटना घडली. त्यांना येशूच्या 5 खायांचे वरदान लाभले. प्रभूने त्यांच्या हातून अनेक अद्भुत गोष्टी घडवून आणल्या. September 1968 त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते आतापर्यंत त्यांचा देह अविनाशी स्वरूपात राहण्याचा एक मोठा चमत्कार देखील घडलेला आहे. संत पाद्रे पियो यांची स्वतःची एक सुंदर आरोग्यदानाची प्रार्थना किंवा हिलिंग प्रेयर आहे. मोठ्या श्रद्धेने आपण त्याच हिलिंग प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन त्यांच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे याचना करूया. हे स्वर्गीय पित्या, तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून मी सर्वप्रथम तुझा आभारी आहे. तुझा पुत्र व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला तू जगाचे तारण करण्यासाठी व मला मुक्त करण्यासाठी पाठविलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. माझे जीवन पोषण व नूतनीकरण करणारी तुझी शक्ती व कृपा ह्यावर माझा विश्वास आहे. प्रेमळ पित्या, माझे शरीर मन आत्मा व अंतरात्मा नेहमी आरोग्य संपन्न असावा ही तुझी इच्छा आहे अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून तुझ्या आरोग्यदायी हाताने तू मला आता स्पर्श कर. माझ्या मस्तकापासून तर माझ्या पायांच्या तळव्यापर्यंत तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या अतिपवित्र रक्ताने तू मला व्यापून टाक. जे माझ्यात नसावे अशी तुझी इच्छा आहे ते तू आत्ताच काढून टाक. माझ्या शरीरातील माझ्या आरोग्याला व नियमित जीवनासाठी असलेले घातक विषाणू तू घालवून टाक. माझ्या शरीरातील एखादी रक्तवाहिनी किंवा शीर कमजोर किंवा बाधित झाली असेल तर ती मोकळी कर आणि माझ्या शरीरातील इजा झालेला भाग दुरुस्त कर व तुझ्या कृपेने तो भरून काढ. माझ्या शरीरातील सूज दूर कर आणि येशूच्या मौल्यवान रक्ताच्या शक्तीने माझ्यातील संसर्ग दोष नष्ट कर. माझ्या शरीरातील आजारी भागांना बरं कर, त्यांना परत एकदा पूर्ववत कार्य करण्यासाठी माझ्या संपूर्ण शरीरात तुझ्या आरोग्यदायी प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर आणि मला निरामय आरोग्य दे. माझे मन आणि माझ्या भावना तसेच माझ्या हृदयातील खोलवरील एकांत कोनाडा ह्याला सुद्धा तू स्पर्श कर. तुझे अस्तित्व प्रेम उल्लास
व शांती ह्यांनी परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तू माझा ताबा घे आणि माझ्या जीवनात पदोपदी व क्षणोक्षणी तू माझ्याजवळ राहा. आणि पित्या, तुझ्या पवित्र नामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी मला पवित्र आत्म्याने भरून काढ आणि तुझं कार्य करण्यासाठी तू मला सामर्थ्य दे, सक्षम कर. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.